नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनाचं स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी करणार आहोत, अगदी डॉमिनोसारखं टेस्टी टेस्टी गार्लिक पनीर चीज पोहे. थोडं सुरुवातीला वाटेल अवघड, पण सोप्यात सोपी करून दाखवेन मी रेसिपी. पण त्यासाठी तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण बघायला लागेल, स्टार्टिंगपासून एंडपर्यंत. रेसिपी पूर्ण बघितली अगदी सोपी वाटेल, आणि घरची जी नॉनस्टिक कडी असेल रोजची जेवणाची, त्या कडीचा वापर करूनच आज आपण रेसिपी बनवणार आहोत, अगदी बिना ओव्हनशिवाय. आणि हो, इंस्टाग्रामला सुद्धा माझ्या रेसिपी मी अपलोड करत असते, छोट्या मोठ्या रेसिपी. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर इथे इंस्टाग्रामचा आयडी आहे, तर प्लीज फॉलो करा. तर हे झालं तर बोलू, आता आपण रेसिपी बनवायला सुरू करू. तर आजच्या रेसिपीची सुरुवात आपण मसाला पेस्टपासून करूया. तर या ठिकाणी मी साजूक तूप घेतलेलं आहे, 2 मोठे चम्मच म्हणजे छोटा चम्मच, आणि त्यानंतर मिरची पावडर 1 छोटा चम्मच, आणि गरम मसाला 1 चम्मच, आणि धने पावडर 1 छोटा चम्मच. आता हे घालून झालं, आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण याची पेस्ट तयार करू. पेस्ट तयार करून झाली की पुढे काय करणार आहोत ते बघूया, पुढचं साहित्य काय ते बघूया. तर हे बघा, या ठिकाणी मी शिमला मिरची, कांदा, टॅमॅटो, पनीर असे 4 साहित्य घेतलेले आहेत, आणि बारीक चिरून घेतलेले आहेत टॅमॅटो, कांदा आणि शिमला मिरची. आणि सगळं कांदा 1 घेतलेला आहे, शिमला मिरची 1 घेतलेली आहे, आणि टॅमॅटो 1 घेतलेला आहे, आणि पनीर थोडेफार असं 50 ग्रामच्या आसपास असतील. आता आपण हे सगळं त्या पेस्टमध्ये घालून मस्त मिक्स करून घेऊ. आता ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या असतील, म्हणजे मटर, गाजर, तर तुम्ही घालू शकता. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे मॅरिनेशन करून तरी 5 मिनिटे बाजूला करून ठेवू, वरती झाकण ठेवू. छान झालं मिक्स करून, आता वरती झाकण ठेवून बाजूला करून 5 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण मेयोनीज घेऊया. आता हे ह्या मेयोनीजमध्ये आपण पुदिन्याची चटणी घालूया, जी रोजची जी आपली सँडविच बनवण्याची जी चटणी असते किंवा ढोकल्याची जी चटणी असते ती त्यात घालूया, आणि छान फ्लेवरवाला मेयोनीज तयार करू आपण. हे बघा, छान मेयोनीज तयार झालेला आहे पुदिन्याचं. त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया, ती विसरली होती ती आता घालूया आपण. जर गरज असेल तरच घ्या आलं लसूण पेस्ट, कारण की पुदिन्याच्या चटणीमध्ये असतंच. आता आपण गार्लिक बटर करून घेऊया. तर हे साधं बटर होतं, अमूल बटर, तर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे घालू. 1 चम्मच घेतलेले आहे दोन्ही पण. आता आपण हे सगळं त्यामध्ये बटरमध्ये मिक्स करू. आता हे झालं गार्लिक बटर तयार मस्त. आता हे बाजूला करून ठेवू, गार्लिक बटर तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला करून, म्हणजे आता आपण स्टफिंग बनवायला घेऊया. सुरुवातीला थोडंसं तेल घालू, म्हणजे भाजी कढईला लागणार नाही. हलकंसं तेल घ्यायचं, जास्त तेल नाही घ्यायचं. अगोदरच आपण भाजीमध्ये साजूक तूप वापरलेला आहे, तोही मेल्ट होणार आहे भाजीमध्ये. आणि मंदाच्यावरती 2-3 मिनिटे असंही भाजी आपण वाफ काढून घेऊ भाजीचा, आणि जी उरलेली जी आलं लसूण पेस्ट होती ती भाजीमध्ये घालूया, आणि व्यवस्थित आपण थोडंफार हलवून, कारण की पनीर असल्यामुळे ते पनीर थोडे चिपकतात, त्यामुळे आपण थोडं सतत हलवून घेऊ. आणि शिमला मिरची एकदा अशी थोडी सॉफ्ट झाली की मग भाजी उतरून ठेवू. तर 2 मिनिटं आपण झाकण ठेवू 2 मिनिटासाठी. झाले 2 मिनिटे. हे बघा, मस्त स्टफिंग तयार झालेलं आहे छान, आणि शिमला मिरची पण सॉफ्ट झालेली आहे. तर आता आपण ब्रेड घेऊया. ब्रेडचे जे बाजूचे जे जाडसारखं ब्राऊन कलर आहे ते काढून घेऊ, कट करून घेऊ. ते घ्यायचं नाही, फक्त जो आतील भाग आहे सॉफ्टवाला तोच घ्यायचा, आणि कटिंगवाला भाग कठीण असतो तो कट करून घ्यायचा. हे बघा, आता हे आपण लाटून घेऊ. ब्रेड असे 4-5 ब्रेड मी लाटून घेणार आहे, अगदी जशी चपाती कशी लाटतो अगदी पातळ असं लाटून घ्यायचं. अशा ह्या प्रकारे असे ब्रेड कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मस्त असं लाटून घ्यायचं, जशी चपाती लाटतो तशी अगदी पातळ, म्हणजे पातळ लाटल्याने आपल्याला व्यवस्थित कोणचा आकार देता येईल. तर हे झालं. आता आपण त्यामध्ये ब्रेडवरती आपण
मेयोनीज लावूया पुदिनाचं, मधोमध लावायचं, ते लावून झालं की नंतर जो आपण स्टफिंग तयार केला आहे तो घालूया. आपल्या अंदाजानेच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, नाही थोडंसंच घ्यायचं जेवढं ब्रेडच्या मध्ये बसेल असं. तर हे झालं, आता वरून थोडंसं चीज ठेवूया. म्हणजे ज्यावेळेस आपण गरम करत ठेवू त्यावेळेस हे आतल्या बाजूने चीज मेल्ड होणार, त्यासाठी आतमध्ये ठेवायचं आणि थोडं वरून ठेवायचं. तर हे झालं चीज वरून लावून. आता बाजूने पाणी लावूया ब्रेडला, म्हणजे ते व्यवस्थित चिपकेल. म्हणजे जो आपल्याला आकार द्यायचा आहे कोनचा तो व्यवस्थित पण येईल आणि चिपकेल पण. तर हे बघा, अशा ह्या प्रकारे आपण एक बाजू फोल्ड केली, दुसरी बाजू पण फोल्ड केली आणि पाण्याने असं व्यवस्थित दाबून घ्यायचं व्यवस्थित. तर हे झालं. आता वरची जी वरती जी थोडंफार जागा उरली होती त्यावरती आपण स्टफिंग आणि चीज हे ठेवलेलं आहे. आणि हे झालं, असे किती 5 झालेले आहेत गार्लिक पनीर चीज को तयार. तर आपण सुरुवातीला थोडं गार्लिक बटर जो आपण तयार केलेला आहे तो घालूया तव्याला, पॅनला लावून घेऊ. आता व्यवस्थित जसं मच्छी फ्राय करतो तसंच आपण हे फ्राय करून घ्यायचो. तरी जे वरती जे आपण चीज ठेवलेलं आहे, चीज मेल्ट होईपर्यंत आपण ठेवायचं मंदाच्या वरती. थोडं फार वरून आपण गार्लिक बटर लावून घेऊ ब्रेडला आणि आता वरती आपण झाकण ठेवू. तरी 2 मिनटे ठेवूया मंदाच्या वरती, जास्त वेळ नाही ठेवायचं, नाहीतर खालची जी बाजू आहे ती एकदम ब्राऊन आणि असं कालपट होते. तर हे झालं, आता आपण वरून झाकण ठेवू 2 मिनटासाठी, 2 मिनिटांनी बघू. तर हे बघा, मस्त गार्लिक पनीर चीज कोण तयार झालेला आहे, मस्त क्रिस्पी झालेले आहेत, कलर पण खूप छान आलेला आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढू, सर्व करूया. हे बघा, मस्त चीज पण छान मेल्ट झालेला आहे आणि आकार पण खूप छान आलेला आहे, अगदी कोन असं त्रिकोणी कोन केलेला आहे आपण. हे बघा, आता आपण वरून थोडं पनीर मेयोनीज, जो पुदिन्याचं मेयोनीज आपण तयार केलं होतं तो आता वरून घालूया. मेयोनीज असलं की सॉसची काहीच गरज लागत नाही, मेयोनीज बरोबर खूप छान लागतात गार्लिक पनीर कोन. तर हे झालं आजची रेसिपी तयार. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. गार्लिक पनीर चीज कोण आपण छोटी छोटी भूक आपल्याला लागली, हलकीशी भूक की आपण केव्हाही बनवू शकतो, सकाळ दुपार संध्याकाळ, पण गरम गरम खायला खूप मस्त वाटतं, अगदी क्रिस्पी. तर आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि बनवलं की मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नक्कीच तुम्हाला आवडेल, मुलांना तर खूपच आवडेल आजची रेसिपी. माझ्या मुलांना खाऊ घातली, त्यांना तर खूपच आवडली, म्हणूनच कॉन्फिडन्समध्ये सांगते मी तुम्हाला की करून बघा, नक्की तुम्ही करून बघा. आणि रेसिपी आजची पूर्ण पाहिली असणारच तुम्ही, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा. आणि बाजूला बेल ऐकून आहे त्यांना क्लिक करा, ते मात्र आठवणीने करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील, अशा छान छान रेसिपी. तर रेसिपी पूर्ण पाहिली असणारच तुम्ही, तर खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तर पूर्ण भेटू, बाय बाय.